अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मानुसकी ग्रुपचे अध्यक्ष तथा समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील मानुसकी ग्रुपचे सदस्य दिनेश पाटील यांच्या साखरपुड्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात बहुसंख्य रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। आज मित्रांनो, मानुसकी रुग्ण सेवा ग्रुप पाचोरा आणि दिनेश भाऊ यांच्या साखरपुड्यानिमित्त या ठिकाणी आज रक्तदान शिबिराचा आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। आणि खरोखर मित्रांनो, एक आज रक्तदान दिवस सुद्धा असल्यामुळे एक चांगला असा दुग्ध शर्करा आयोग या ठिकाणी आज घडून आला आहे। खरंच समाजासाठी आज रक्तदान किती महत्त्वाचं आहे हे प्रत्येकाला आज माहिती आहे मित्रांनो। परंतु या ठिकाणी एक नवीन पायंडा घातला मित्रांनो की साखरपुड्यामधील रक्तदान शिबिर खरंच हे फक्त मित्रांनो या ठिकाणी तरुणांनी असंच मित्रांनो या ठिकाणी विचार ठेवले पाहिजे आणि या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी असे आपण घेतले पाहिजे। मित्रांनो, मानसिक समूह हेच करत आहे की मित्रांनो गरिबांना मदत असेल, नंतर जे काही गरजू लोक आहेत त्यांना आपण रक्त या ठिकाणी पुरवत असतो। मित्रांनो, जेव्हा शासकीय रुग्णालय जळगाव असो किंवा घाटी हॉस्पिटल औरंगाबाद असतो या ठिकाणी केव्हा रक्ताची काही मदत असते मित्रांनो, मानसिक समूह या ठिकाणी रोज मित्रांनो कमीत कमी 20 ते 25 बॅग या ठिकाणी पुरवत असतो। या ठिकाणी मित्रांनो, हे जे मानुसकी समूहाचं कार्य आहे लॉकडाऊनमध्ये आपलं हे 14 शिबिर मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी मित्रांनो 250 युगांनी या ठिकाणी रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे। आणि मी तरुणांना आवाहन करतो की या ठिकाणी तुम्ही रक्तदान करा, कारण की रक्तदान देणे मी मजा आहे या ठिकाणी। मित्रांनो, खरंच या ठिकाणी पाचोऱ्यामध्ये दिने भाऊंनी जे साखरपुड्यानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं खरंच मी त्यांचे धन्यवाद मानतो। मानसिक समूह जळगाव गजानन क्षीरसागर मानसिक रुग्ण सेवा समूह चे कार्यकर्ते दिनेश पाटील यांच्या साखरपुड्यानिमित्त त्यांनी रक्तदान शिबिर ठेवलं। हे एक खूप स्तुत्य असा कार्यक्रम त्यांनी ठेवला। तसेच आज जागतिक रक्तदाता दिवस व मानुसकी रुग्णसेवा समूहाचे संस्थापकीय अध्यक्ष सुमित भाऊ पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आज दुग्ध शर्करा म्हणून एक योग आला, त्यामुळे इथं रक्तदान शिबिर ठेवण्यात आले आहे। म्हणजे मानुसकी रुग्णसेवा समूह हे खूप चांगल्या प्रकारे रुग्णांसाठी म्हणजे अहोरात्र कार्यरत असतात, त्याबद्दल सुमित भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व दिनेश भाऊ पाटील यांच्या साखरपुड्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा व जागतिक रक्तदानानिमित्त सर्व रक्तदात्यांना हार्दिक शुभेच्छा। वेळी जळगाव पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।